विद्यानिकेतन शाळेत नैसर्गिक वस्तूंच्या सहाय्याने साकारली गणपती बाप्पांची प्रतिकृती, कौले झाडांची पाने आणि स्टीलच्या ताटांचा सुरेख वापर. धुळे शहरातील विद्यानिकेतन शाळेत नैसर्गिक वस्तूंच्या सहाय्याने गणपती बाप्पांची सुरेख प्रतिकृती साकारली आहे. शाळेतील शिक्षक सुनील देसले यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने ही प्रतिकृती साकारली आहे. त्यासाठी छतावरून खाली पडलेली कौले, झाडांची पाने आणि स्टीलच्या ताटांचा सुरेख वापर करण्यात आलाय. 25x30 फुटांची ही प्रतिकृती आहे. मुळातच आमची शाळा ही पुरातन बिल्डिंग असल्यामुळे आमच्या परिसरामध्ये नैसर्गिक वस्तू पण जुन्या खूप पडलेल्या आहेत. त्यातूनच मला असं सुचलं की आमच्याकडे जे कौले तुकडं पडलेले आहेत ते झाडांची पानं या सहाय्याने एक गणेश आकृती सादर करू आपण किंवा तयार करू. तर सातवी आपल्या 8वी 9वीच्या मुलांना घेऊन मी ती प्रतिकृती कालच केलं होतं, पण काल आम्ही थांबलो होतो पावसामुळे, तर बाकी आज केलं. जवळपास 25x30 फुटाचं आहे. याला करायला आम्हाला 3 ते 4 तास लागलेले आहेत आणि साध मुलांच्या सहभागानेच ते मी पूर्ण करू शकलो.